अडचण होती, आज तुमची इथली एंट्री या सगळ्याचा पाऊल पडला असं म्हणायचं का? हे आम्ही या आजच्या संविधान सन्मान महासभेला मी शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो होतो. अजून याच्यावरती कुठली चर्चा झाली नाही, योग्य वेळेवर आपल्याला निर्णय देत. ते आता होईल, आता या निवडणुकीच्या नंतर ही प्रक्रिया सुरू. आम्ही सकारात्मक आहोत. मी आताही जाहीरपणे सांगितलं, जे जे कोणी संविधान वाचवण्यासाठी आणि भाजपचा विरोध करण्यासाठी आमच्या बरोबर येतील, त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आमचा विरोध असता तर मी इथं आलोच नसतो, किंवा राहुल गांधीजींनी त्यांनी दिलेल्या निमंत्रणाचं उत्तर पाठवलं नसतं. त्याच्यातून काँग्रेसचा विरोध नाही हे स्पष्ट होतं. मला एक कळत नाही की जे कुणबी आहेत ते ओबीसी आहेत. म्हणजे ओबीसी आहे त्यांचा प्रश्न नाही, आता मराठा आरक्षणाचा जो इश्यू आहे तो इश्यू महत्वाचा आहे आणि त्या इश्यूवरच सरकारने उत्तर दिलं पाहिजे. जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातूनच हा प्रश्न सुटू शकतो ही काँग्रेसने स्वतः भूमिका मांडली, कारण की ही संविधानिक व्यवस्था आहे, ही कायदेशीर व्यवस्था आहे. पण ज्या पद्धतीनं घोषणाबाद सरकार आणि जाहीरबातीचं सरकार फक्त आपली पाठ आपल्या हाताने ठोपायचं आणि जाहिरातबाजी करायची, असं हे सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे. आणि या सरकारच्या परिणामामुळे आज महाराष्ट्रामध्ये दोन समूहामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम सरकार करते आहे. आणि सरकारने तातडीने थांबवलं पाहिजे आणि न्यायव्यवस्था कशी देता येईल त्या पद्धतीचं स्पष्टीकरण राज्याच्या जनतेला दिलं पाहिजे. मी काल पण म्हणालो, आज पण म्हणतो आहे की भाजप प्रणित आणि सरकार प्रणित हे या पद्धतीची ही व्यवस्था महाराष्ट्रात सुरू आहे. आता भुजबळ साहेब स्वतः मंत्रिमंडळात आहे, आता मंत्रिमंडळात असताना त्यांनी मंत्रिमंडळात चर्चा करायला पाहिजे. मला त्यांच्याबद्दलच नाही, आम्ही काल सांगितलं हे सरकार निर्मित महाराष्ट्र पेटवण्याची व्यवस्था त्यांनी सुरू केलेली आहे. दोन समूहामध्ये भांडवण्याचं काम सुरू केलेलं आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष करायचं नाही आहे, बेरोजगारीबद्दल नाही करायचं आहे, महागाईबद्दल बोलायचं नाही आहे, गरिबाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोलायचंच नाही आहे आणि म्हणून त्याचे परिणाम आज महाराष्ट्र भोगते आहे. मी कुठं नाही म्हटलं, माझा मुद्दा असा आहे की अजून त्याच्यावरशी कुठली चर्चा झालेली नाही, त्यामुळे अधिकृत मी आता जाहीर करणे हे चुकीचं ठरलं. सेक्युलर मतांचं एकीकरण होणं याचाच अर्थ बीजेपीचा पराजय निश्चित आहे. बघा, मला मी सांगितलं की अखेरी शेतकरी मराठा लोक पण आहेत आणि ओबीसी पण आहेत. आज हिंगोलीची लोक आपल्या लोक या ठिकाणी आपले अवयव विकायला आलेले आहेत, सरकारला त्यांनी पत्र दिलेलं आहे. ते मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, आखरी या शेतकऱ्यांचे प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सरकार लक्ष घालण्यापेक्षा या पद्धतीचा वाद निर्माण करून त्याचं कुठले स्पष्टीकरण द्यायची कुठली गरज नाही अशा पद्धतीचं ते वागतात आहे. आणि आपण पाहिलं असेल की जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्सला आले तर त्यांनी सांगितलं की आपल्याला बोलायचं आहे, करायचं तर नाही आहे, हे तर ते आपल्याला मीडियाच्या समोर ते बोललेलंच आहे. आणि म्हणजे याचा अर्थ यांची नियत या सरकारची भाजप सरकारची काय नियत आहे त्याच्यातून स्पष्ट होत. नाना, वंचितच्या या व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्यांना पण बोलवलं, ते आले नाही, तुम्ही तरी आलात, पण तुमचं जेव्हा भाषण सुरू होतं तेव्हा काही इथल्या तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि
आवर्त घ्यावं लागलं भाषण काय एक बघा तुमचा गैरसमज आहे स्वाभाविक आहे वंचित महाआघाडीचा कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे स्वाभाविक आहे ते आपल्या नेत्यांचा घोषणा करतील तर त्याला काय अडचण आहे सरकार मध्ये समन्वय नाही आणि त्याच्यामुळे राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे राज्याची जनता हे सगळं परिणाम भोगत आहे हे आपण पाहतो या बदलीचा सौदा केला जातो बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये पैसे घेतले जातात आणि मग महत्त्वाची पदं पोस्टिंग कशी केली जाते त्याच्यावर हे सरकार काम करते त्याच्यामुळे त्याला अदरवाईज बघू नका तुम्ही त्याला काही जरांगीवर राठी चार्ज केला त्याच्यामध्ये जाऊ नका हा रेट ठरतो या सरकारमध्ये आणि त्या रेटच्या आधारावर बदल्या होतो तुम्ही म्हणताय की आता बाळासाहेब आंबेडकरांना मंचला सगळ्यांना सोबत गेला तुम्ही सकारात्मक आहात म्हणजे दिल्लीत सुद्धा येणार का चर्चा होईल पण प्रकाश आंबेडकर स्वतः असून एक म्हणतात की अकोल्याची जागा त्यांनाच पाहिजे याच्यावर की त्यांनी आग्रह काय केले सो ज्यावेळी तुम्ही निगोसिएशनला बसाल त्यावेळी हाही विचार करून आमची तयारी पूर्ण लेवलवर आहे आम्ही सकारात्मक आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये बसल्यावरच बोलू ना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं